कोरोना अवकाळी पाऊस आणि बदलते हवामान यामुळे यंदा आंब्याची आवक 50% घटली आहे. दरम्यान मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्यानं भाव वाढलेत. मात्र आंब्याचे दर हे चढेच असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भाव थोडे खाली उतरतील असं व्यापाऱ्यांनी सांगितलं. एपीएमसी बाजार समितीमध्ये कर्नाटक येथून आंब्याची आवक होती आहे. दरवर्षी डिसेंबर आणि जानेवारीपासून बाजारात सर्व ठिकाणांहून वेगवेगळ्या जातींचे आंबे यायला सुरुवात होते. यात कोकणातील हापूस आंब्याचं प्रमाण अत्यल्प असतं. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून हापूसची आवक वाढायला सुरुवात होते आणि एप्रिलमध्ये हा आंबा बाजारात येतो. एप्रिलमध्ये 15,000 पेट्यांहून अधिक आवक पाहायला मिळते. मात्र यावेळी इतर आंब्यांना मागे टाकत कोकणातील हापूस आंब्याने बाजारात हजेरी लावली. दरम्यान यंदा कोरोनामुळे अनेकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे हापूससाठी ते हात आखडता घेत आहे. अवकाळी पाऊस आणि हवामान बदलामुळे उत्पादनावर परिणाम झालाय. वाढलेल्या तापमानाचा फटका बसलाय आणि परिणामी आवक घटली अशी माहिती व्यापारी वर्गाने दिली आहे. परवडत नाही आहे. 4,000-5,000 वरती पेटीचा भाव पडतो, त्यामुळं सेलिंगला प्रॉब्लेम होत आहे. आणि त्या दृष्टीने बाहेर त्या गिराईक नाही आहे आणि त्या लॉकडाऊन असल्यामुळे अजून थोडा गिराईकाला परिणाम होत आहे. तुम्ही कुठला आंबा घेण्यासाठी आलेला? देवगडचा आंबा. देवगड आणि रत्नागिरी. वातावरणाचा जो निसर्गाचा जो वादळ झालेलं आहे त्या वादळामुळे माल उत्पादन कमी आहे, पहिली गोष्ट एक ही. आणि कोरोनाचा पिरियड असल्यामुळे लोकांकडे जो उपभोक्ता वर्गाकडे जो पैसा होता तो पैसा कमी झालेला आहे, त्यामुळे मागणी कमी झाली आहे पण माल पण कमी आहे. मुळात पहिली गोष्ट एक ही. दुसरी गोष्ट की देवगडच्या बाजाराला पाडेजनला 4,000 बाजार आहेत. ओके. रत्नागिरी आंबा कसा? रत्नागिरी 3,500-4,000 पेटी करते, 4 डझन. ओके. आणि कर्नाटक आंबा, बाहेरचे आंबे कसे? कर्नाटक आंबा जो आहे तो 170 रुपयापासून तर 200 रुपये किलोपर्यंत आंबा विकला जातो. महाराष्ट्र न्यूज 24 साठी विकास मिरगणे, नवी मुंबई.